विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा, वैजापुरात सैराट। भावाने चुडवले बहिणीचे मुंडके। नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट महाराष्ट्रात तुफान चालला। त्या चित्रपटाच्या शेवटी ऑनर किलिंगचा प्रकार दाखवला होता। प्रेमविवाह केल्याच्या हत्या कशा होतात हे दाखवलं गेलं होतं। अगदी तसाच प्रकार औरंगाबाद येथे घडला। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे सैराट घडले। सख्या भावानेच प्रेमविवाह केलेल्या बहिणीचे शिर धडावेगळे केले आहे। बहिणीचे मुंडके उडून ते हातात घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात दाखल झाला। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पुरोगामी महाराष्ट्राचे धिंडवडे काढणारी आहे। समाजात आजही सैराट घडते आहे। या घटनेने केवळ औरंगाबाद जिल्ह्यास नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे ही घटना घडली आहे। माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे। कीर्ती मोटे आणि अविनाश थोरे यांचा 21 जून 2021 आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता। मात्र या विवाहाला घरच्यांचा नकार होता। जेव्हा बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून घरी परतले होते, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या अल्पवयीन भावाला याचा प्रचंड राग आला होता। त्यामुळे त्यानं रागाच्या भरात धारदार कोयत्यानं बहिणीवर वार केले आणि तिचं शरीर धडावेगळं केलं। या घटनेमुळे तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। बहिणीचे मुंडके उडवून तो पोलीस ठाण्यात घेऊन गेला। विशेष म्हणजे त्याच्या सोबत त्याची आई सुद्धा होती। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत, पण वैजापूरच्या या घटनेने महाराष्ट्र मात्र हादरवून गेलाय। रोजी सुमारे 12 वाजेच्या सुमारास शेत लाडगाव शिवारातील शेतघट क्रमांक 309 मध्ये कीर्ती अविनाश थोरे ही सासू सासऱ्याबरोबर राहत होती। तिने 21/6/21 रोजी प्रेमविवाह केला होता। त्याचा राग मनात धरून कीर्तीचा भाऊ संकेत आणि तिची आई शोभा मोटे यांनी 12 वाजता येऊन घरात घुसून आईने कीर्तीचे पाय धरले व भावाने तिचा कोयत्याने गळा कापून शिर बाहेर आणून वरांड्यात ठेवले व निघून गेले। प्रेम विवाह केला म्हणून त्याचा राग मनात धरून त्यांनी जीवानी ठार मारलेले आहे। आरोपी ताब्यात घेतलेले आरोपी दोनच आहे, तिच्यात नाव नाही हे करत। दोन आरोपी आहे, एक अल्पवयीन आहे का सर? हा, दोन्ही म्हणजे अल्पवयीन आहे, एक मुलगा अल्पवयीन आहे। या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतोय का? या प्रकरणी विरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत आहोत। पुढची कलम काय सर? त्या कलम राहील 452 302 34। हा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव मला घेता येणार नाही। आरोपीचं नाव मी सांगू शकत नाही।